अजित पवारांना मोठा धक्का. इंदापूरचे राष्ट्रवादीचे बडे नेते प्रवीण मानेंची घरवापसी. प्रवीण माने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास इंदापूरचा सामना चुरशीचा होण्याची शक्यता. तिलोत्तमा पाटील अमळनेरमधून लढण्यास इच्छुक. उमेदवारी दिल्यास पक्षाशी एकनिष्ठ राहणार. तिलोत्तमा पाटलांचं जयंत पाटलांना प्रतिज्ञापत्र. हे कोणाचा फॅन क्लब आहे? मग त्या अब्दालीला विचारा. अहमद शहाचा जो वंशज वळवळतो ना इकडे इकडे येऊन बोंबलून गेला. निवडणूक प्रचारात अहमद शहा अब्दालींची एंट्री. शहांवरील टीकेनंतर भाजपचा ठाकरेंवर पलटवार. उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचतायत हे पाहून दुःख होतंय. उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर. मनोरमा खेडकरची कारागृहातून सुटका. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सुटका. पुण्यातील खड्ड्यांमुळे शहरात वाहतूक कोंडी. पुलगेट परिसरात वाहन चालकांना करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना. सोलापुरात नियोजन समितीच्या बैठकीत राडा. बैठकीत सत्ताधारी नेत्यांमध्ये खडाजंगी. चंद्रकांत पाटील यांच्या समोरच घडला प्रकार. राज ठाकरेंवर टीका करू नका. थोबाड फुटायला वेळ लागणार नाही. अमोल मिटकरी मनसे वादात. निलेश राणेंची उडी. नाशिकमध्ये महाविकास आघाडीत वादाची ठिणगी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार जाहीर केल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजी. अहमदनगर जिल्ह्यातील नवनिर्वाचित तलाठी उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वाटप. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण. खड्डे न बुजवल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा. अतिवृष्टीमुळे सांगलीतील 116 गावे बाधित. 8,500 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. तर आतापर्यंत 5,145 नागरिकांचं स्थलांतर. रायगडमधील रोहा कोलाड रस्त्यावर भले मोठे भगदाड. वाहनाची वर्दळ असल्याने अपघाताचा धोका. भगदाड बुजवलं नाही तर मोठ्या अपघाताची शक्यता. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान. तात्काळ पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. भाटघर धरणात पाण्याची आवक सुरू. धरणातून 15,631 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.